नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी काल मी लेक्चर घेतलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर, जिल्हा परिषद भरतीसाठी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सुपरवायझर आणि ग्रामसेवक ह्या परीक्षा रद्द झाल्या आहेत का? तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा रद्द झालेल्या नाहीत. लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना असं वाटते की या ठिकाणी आचारसंहिता लागलेल्या आहेत किंवा सॉरी लागणार आहे, त्यामुळे ह्या परीक्षा होणार किंवा नाही होणार. तर मित्रांनो, आचारसंहितेमध्ये असा कोणताही नियम नाही की या ठिकाणी परीक्षा ह्या घेतल्या जात नसतात. जेवढ्याही परीक्षा या ठिकाणी असतील, आचारसंहितेमध्ये फक्त दोनच नियम आहेत. एक, की नवीन जाहिरात त्या ठिकाणी काढता येत नाही. नंबर दोन, आचारसंहितेमध्ये फक्त नियुक्तीपत्र देता येत नाही किंवा नवीन कुठल्याही पदाची घोषणा करता येत नाही. हे फक्त नियम आहेत. मात्र कोणत्याही परीक्षा जर अगोदर असतील तर त्या परीक्षा त्या ठिकाणी घेऊ शकतात. तर लक्षात ठेवा, इव्हन एवढंच नाही तर एम पी एस सीची जर जाहिरातचा अगोदर जर नियोजित टाईम असेल तर ती जाहिरातसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा अजूनही रद्द झालेल्या नाहीत, त्यामुळे कोणतंही टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही. तसंच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं हां, तर मग आता त्या परीक्षा कधी होतील? आपल्याला माहीत आहे 30 जानेवारी. किती? 30 जानेवारी ही सुप्रीम कोर्टानं आपल्याला केसची तारीख दिलेली आहे. या तारखेच्या नुसार 30 जानेवारीला आपल्याला अपडेट्स कळणार आहे नेमकं या ठिकाणी केसचं काय होतं आहे. तर तुम्हाला परत सांगू इच्छितो, 30 जानेवारी रोजी 2 निर्णय होतील. काय निर्णय होतील? एक तर या ठिकाणी फायनल जजमेंट येईल किंवा नेक्स्ट हिअरिंग मिळेल. काय मिळणार? नेक्स्ट हिअरिंग मिळेल. तर मित्रांनो, फायनल जजमेंट येवो किंवा नेक्स्ट हिअरिंग येवो, लक्षात ठेवा त्या ठिकाणी पेसाचा जो प्रश्न आहे तो पेसाचा आहे, नॉन पेसाचा त्याशी काहीही संबंध नाही. जसं की आपल्याला माहितीच आहे, कृषी सेवक पदासाठी पेसा सोडून इतर पदांसाठी परीक्षा घेण्यात आलेली आहे. तसंच तलाठी भरतीसाठी सुद्धा निकाल प्रक्रिया या ठिकाणी जाहीर झालेली आहे. पेसा सोडून जे आहे इतर पदा जागेसाठी, तसंच या केसमध्ये सुद्धा या ठिकाणी सुद्धा मित्रांनो, सरकार पेसा संबंधी जेवढ्या जागा आहेत त्या ठिकाणी जर निकाल फायनल लागला नाही तर जेवढ्या बिना पेसाच्या पोस्ट आहेत तेवढ्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच परीक्षा जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आता 30 तारखेला काय होणार, फायनल जजमेंट कोणाकडून सुद्धा येऊ द्या, त्या ठिकाणी नॉन पेसावाल्यांना या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे 30 जानेवारीचं जजमेंट आलं तर 10 तारखेपर्यंत IBPS जो बोर्ड आहे या ठिकाणी काय करणार आहे, वेळ घेणार आहे. आणि म्हणजे या ठिकाणी 30 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत की यांना परीक्षा कधी घ्यायची आहे, फेब्रुवारीच्या. मग या 10 तारखेपासून तर IBPS बोर्ड 10 तारखेला तुमची एक्झाम डेट जाहीर करेल. 10 तारखेच्या एक्झाम डेटनुसार साधारणतः 15 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी 10 तारखेच्यानंतर 15 तारखेपर्यंत परीक्षा डेट फिक्स होऊ शकतात. आणि 15 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत साधारणतः तुम IBPSकडे वेळ आहे की तुमच्या त्या ठिकाणी काय घेईल, परीक्षा घेईल. तर मित्रांनो, या ठिकाणी केस कोणीही जिंको किंवा कोणीही हारो, या ठिकाणी या हिअरिंगला काय होऊन जाईल, तुमचं पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी अभ्यास थांबवला असेल त्यांनी कृपा करून अभ्यास थांबवायचा नाही, तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. तसंच मित्रांनो, आपल्या वेगवेगळ्या बॅचेस सुरू आहेत ज्यामध्ये पुरवठा निरीक्षक, शिक्षक पात्रता भरती, अंगणवाडी सुपरवायझर, जिल्हा न्यायालय भरती, तसंच मित्रांनो आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकेसाठी, आरोग्यसेवकसाठी सुद्धा आणि सेविकेसाठी आपलं या सगळ्या परीक्षांसाठी एक कॉमन फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपली आहे की जी या ठिकाणी तुम्हाला 30 दिवसामध्ये तुमचं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सर्व रिव्हिजन करू शकते. त्यात ओल्ड व्हिडिओ लेक्चरसुद्धा टाकलेले आहे. ह्या बॅचेस तुम्ही समोर दिलेल्या या नंबरवर कॉल करून 80 10 45 77 60 माहिती मिळवू शकता. तसंच मित्रांनो, आरोग्यसेविकेसाठी 5000 तांत्रिक प्रश्नसुद्धा आपण त्या ठिकाणी काय घेतलेले आहेत. तसंच मित्रांनो, ही जी परीक्षा आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती आणि आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवकसाठी आपण स्पेशल मेंटरशिप, स्पेशल 30 जणांची मेंटरशिप बॅचसुद्धा आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. ज्या बॅचमध्ये जे विद्यार्थी आपले कित्येक वर्ष झाले परीक्षा देत आहेत, मात्र स्कोअरपासून 5 मार्क 10 मार्क या ठिकाणी किंवा 20 मार्कापर्यंत दूर राहतात, अशा विद्यार्थ्यांना पुशअप देणं, तसंच त्यांना एक फायनल टच देणं किंवा त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन करून त्यांची जी न क्रॉस होणारी कट ऑफची लाईन आहे ती क्रॉस करून त्यांना तिकडे नेण्यासाठी जे अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन आहे ते लाभण्यास देण्यासाठी मित्रांनो स्पेशल मेंटरशिप बॅच आपण सुरू केलेली आहे. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी पर्सनल टू पर्सनल या ठिकाणी कॉन्टॅक्ट असणार आहे. या ठिकाणी तुमचं पूर्ण ऑब्झर्वेशन असणार आहे माझं, तुमचं पूर्ण स्टडी प्लॅन हा मी दिलेला असणार आहे. काय असणार आहे?
स्टडी प्लॅन हा मी दिलेला असणार आहे, तो तुम्हाला या ठिकाणी फॉलो करणार आहे. नंतर या ठिकाणी तुमचा अभ्यास नियोजन झालं, स्टडी प्लॅन झाला, नंतर तुम्ही अभ्यास काय करता, योग्य करता की नाही करत, याची सुद्धा माहिती मित्रांनो मी चेक करणार आहे. नेहमी तुमचं टॉपिक वाईज असतील, या ठिकाणी प्रकरणानुसार, टॉपिकनुसार, विषयानुसार आणि पेपर पॅटर्ननुसार ज्या टेस्ट आहेत, मी त्या सगळ्या टेस्ट तुमच्या स्वतः मी त्या ठिकाणी काय करणार आहे, चेक करणार आहे. साधारणतः 200 टेस्ट मी तुमच्या घेणार आहे. किती टेस्ट? 200 टेस्ट घेणार आहे. या 200 टेस्ट मी स्वतः पर्सनली चेक करणार असल्यामुळे, ज्यांना 5-5, 7-7 वर्ष झाले अभ्यास करून पोस्ट मिळत नाही, किंवा ज्यांना या ठिकाणी आता शेवटचा टप्पा आहे, अब की बार, शेवटची बार असा जो त्यांचा प्रयत्न आहे, अशांसाठी मित्रांनो ही एक जलसंजीवनी असणारी ही मेंटरशिप बॅच आहे. ह्या मेंटरशिप बॅचचं खासियत आहे 30 फक्त ॲडमिशन्स आहेत मित्रांनो. लाख उदाहरणार्थ एखादा व्यक्ती 5 वर्ष जर तयारी करत असेल त्या, आणि एखाद्या व्यक्तीला जर 3 वर्षात पोस्ट जर मिळाली, तर मित्रांनो या 2 वर्षाची किंमत खूप काही जास्त असते. म्हणून या ठिकाणी 5-5, 7-7 वर्ष लागण्यापेक्षा तुम्ही आहे त्या स्थितीमध्येच त्याच वर्षी जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल, तर मित्रांनो स्पेशल मार्गदर्शन तुम्हाला मिळून दिलं जाणार आहे. तर त्यासाठी या बॅचेस आपण या ठिकाणी काय कंटेंट करत आहे, तर ज्यांना इच्छा असेल तर ते या बॅचचं काय करू शकतात, संपर्क करू शकतात. मित्रांनो लक्षात ठेवा, फक्त 30च विद्यार्थ्यांची आहे ज्यांना मी डेली पर्सनली गायडन्स करणार आहे. ठीक आहे, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका, कोणत्याही परीक्षा तुमच्या रद्द झालेल्या नाहीत. तर मित्रांनो आपल्या ज्या रेग्युलर बॅच आहेत त्यांचे वैशिष्ट्य आहेत, लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर आहेत, टेस्ट सिरीज आहेत, ई बुक्स, नोट्स आहेत आणि अनलिमिटेड वेळा बघू शकता. आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहेत, लॅपटॉपवर सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामध्ये तांत्रिक विषयाचे MCQ आणि तांत्रिक विषयाच्या नोट्ससुद्धा त्या बॅचमध्ये काही इन्क्लूड आहेत. तर ह्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता, किंवा या सर्व मिळून जिल्हा परिषदेची फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे, तीसुद्धा जॉईन करू शकता, जिची फीस फक्त 700 रुपये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 5-10 मार्क जर कमी पडले त्यापेक्षा नंतरचा प्रॉब्लेम आल्यापेक्षा आताच 5-10% तुम्ही अभ्यास जास्त वाढवा आणि नोट्स मटेरियल तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या वापर करा. अजूनही तुमच्या हातातली वेळ गेली नाही, किंवा तुमच्या मागून कोणीतरी येईल आणि पुढे चाललं जाईल अशी परिस्थिती तुमच्यावर होऊ नये, म्हणून फक्त एक हा तुम्हाला एक सूचना आहे. तर येथे मित्रांनो मी थांबतो. कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, तुमच्या परीक्षा ह्या 100% होणार म्हणजे होणार. धन्यवाद.